महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी नियम मोडला जातोय. 144 कलम लागू करण्यात आलेला आहे, जमावबंदीचं हे कलम आहे आणि तरी सुद्धा अनेक ठिकाणी गर्दी बघायला मिळते आहे. पुण्यामधली काय परिस्थिती आहे? पुण्यातले लोक कोरोनाशी लढण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत, जे निर्बंध लादले जात आहेत, त्याला प्रतिसाद देत आहेत का? हे सगळं जाणून घेण्यासाठी थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यामधनं आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, सगळ्यात आधी तर आपण आणि आपले व्हिडिओ जर्नलिस्ट, आपण दोघांनीही आपापली काळजी घ्यायची आहे आणि मगच वार्तांकन करायचं आहे. आत्ता आपल्याला पुण्यामध्ये काय चित्र बघायला मिळत आहे? 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे महाराष्ट्रामध्ये, पण तसं पाळताना पुणेकर दिसत आहेत का? सुवर्ण, आज आपण सकाळपासून हे दाखवतोय. खरं तर ह्याच पुणेकरांनी जे पंतप्रधान यांनी जी घोषणा केली होती जनता कर्फ्यू, ती व्यवस्थित पाळली. संध्याकाळी त्याचा इव्हेंट पण केला, पण आज तेच पुणेकर रस्त्यावर येताना दिसत आहेत. कलम 144 सरासर उल्लंघन करताना दिसतंय. आपण सकाळच्या सगळ्या बुलेटिन्समधून आपण हे सगळं दाखवलं. पुणेकरांना अजूनही कोरोनाचं गांभीर्य दिसत नाही आहे, त्यामुळंच कदाचित हे चुका करत असं. म्हणून माझं आव्हान आहे प्रशासनाला की पुणेकरांवर त्यांनी आता कलम 144 कठोर अंमलबजावणी करावी, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. अशासाठी मी तुला सांगतो, आज पुण्यातली कोरोना बाधितांची रुग्णांची संख्या जी आहे 27 झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड. त्यातले पुण्यात कालपर्यंत 15 होते, आज 16 झाले. त्यातली एक जी तरुणी आहे, जी बोललं जातं की जी कम्युनिटी स्प्रेडिंग मधनं एक भारतीय विद्यापीठात ती महिला 41 वर्षीय दाखल झाली, जी प्रायव्हेट हॉस्पिटल मधनं आली, त्याच महिलेच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोना बाधित झालं आणि त्यातली एक तरुणी आयटी कंपनीतली आहे. ही सर्वात मोठी धक्कादायक बाब आहे सुवर्ण. आणि त्यामुळं त्या आयटी कंपनीचं जर ती ज्या भागात काम करत होती, तिथं अर्थात बऱ्यापैकी लोक वर्क फ्रॉम होमच करत होते कंपनीत, तिथं पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलंय, पूर्णपणे तिथं बंद केलाय तो विभाग. अशाच पद्धतीनं ही जी महिला आहे, तिकडे वेल्हे तालुक्यात पण अंगणवाडी सेविका तिकडे गेली होती, त्या भागातही क्वारंटाईन करण्यात आलेले. याचाच अर्थ कम्युनिटी स्प्रेडिंग जरी टोपे साहेब म्हणत असले मंत्री की अजून त्या स्टेजला आपण गेलेलो नाही, नसेल गेले तर ती चांगली बाब आहे, सुदैवाची बाब आहे. पण या महिलेच्या संपर्कात तब्बल 81 लोक आले होते भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले. ह्या सगळ्या 81 लोकांना आता शासनाने क्वारंटाईन केलेलं आहे. खरंय म्हणजे चंद्रकांत, आपल्याला आपल्या प्रेक्षकांना हेच सांगायचंय की खूप लाईटली हा विषय घेऊ नका, गांभीर्यानं घ्या हा विषय. आज तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद चंद्रकांत ही माहिती दिल्याबद्दल. आणि पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. अर्थातच महाराष्ट्रातल्या सगळ्या अपडेट आपण बघणार आहोत. आज मुंबई ते मांडवा जलवाहतूक 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आलेली आहे. स्पीड बोटींवर पण बंदी घालण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून असे निर्बंध लादले जात आहेत. घाबरून जाऊ नका, पण खबरदारी नक्की घ्या. मुंबई मांडवा जलवाहतूक 31 मार्च पर्यंत बंद केली गेलेली आहे. जलवाहतुकीवर सुद्धा निर्बंध लावण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन मुळे स्पीड बोटींवर बंदी घातली गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता भाजपनं आपलं प्रदेश मुख्यालय 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बहुतांश सरकारी कार्यालयं ही 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आलेली आहेत. आणि तसंच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात देखील पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचं हे नरीमन पॉईंट इथलं प्रदेश कार्यालय आहे आणि इथं नोटीस लावण्यात आलेली आहे. कोरोना खबरदारी म्हणून प्रदेश कार्यालय दिनांक 21 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंद राहील. यापूर्वी हे कार्यालय 18 मार्च ते 22 मार्च असं सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंतच खुलं राहणार होतं. तशा पद्धतीची नोटीस देखील लावण्यात आलेली होती. आता मात्र हे कार्यालय पूर्णपणे 21 मार्च ते 31 मार्च असं बंद राहील असं घोषित करण्यात आलेलं आहे. अर्थात 31 मार्चला नेमकी काय परिस्थिती आहे ते पाहिल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचं हे कार्यालय सुरू होणार की नाही याचा निर्णय इथले पदाधिकारी घेतील. पण कोरोना व्हायरसचा फटका हा राजकीय पक्षांना देखील बसलेला आहे आणि त्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपली कार्यालय बंद ठेवलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई. आपण आपली काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त News18 लोकमत.